रायगड मिररला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ताजे अपडेट. नमस्कार, मी श्रेया जैन. रायगड मिररच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत. ऍडमिशन प्रक्रिया झाली सोपी फक्त एक मदतीने. रिझल्ट येताच पहिला प्रश्न पडतो ते आहे ऍडमिशन कुठे घ्यायचं व कसं घ्यायचं. अनेक कॉलेजेस असतात, पण आपण ऍडमिशन कुठे घ्यावं व त्याची प्रक्रिया काय हे कसं कळणार ते आता सोपं झालंय एस के सोमया कॉलेजचे टीम मीडिया टेकच्या पुढाकारातून. मुलं व त्यांचे पालकांना आता दर दर भटकायचं काम नाही. टीम मीडिया टेक आता तुम्हाला फॉर्म फिलिंग पासून संपूर्ण पेमेंट करण्यापर्यंत मदत करते. तितकंच नाही तर आता तुम्ही फोन करूनही प्रक्रिया समजू शकता. दरवर्षी प्रथम वर्षामध्ये प्रवेश घेण्यासाठी मुलं कॉलेज ते कॉलेज भटकत असतात आणि त्यांना पाहिजे तसा रिस्पॉन्ससुद्धा मिळत नाही. पण एस के सोमया कॉलेजमध्ये एंट्री घेताच मीडिया टेक हेल्प या नावाचे डेस्क लागले असून सर्व सिनियर्स त्यांच्या ज्युनियरना मदत करीत असतात. तितकंच नाही तर ॲडमिशन फॉर्मबरोबर कोणते डॉक्युमेंट्स जोडायचे व कोणत्या कोर्सचे किती कट ऑफ आहे ही सर्व माहिती सुद्धा विद्यार्थ्यांना दिली जाते. ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळण्यासाठी अर्ज भरले असून त्यांची यादी 17 जूनला कॉलेजच्या वेबसाईटवर प्रकाशित केली जाणार असून 18 जूनपासून ते 20 जूनपर्यंत प्रवेश प्रक्रिया होणार आहे. दुसरी यादी 20 जूनला कॉलेजच्या वेबसाईटवर प्रकाशित होणार असून 21, 22 व 24ला ॲडमिशन होणार आहे. तर तिसरी यादी 24 जूनला येणार असून ॲडमिशन 25, 26 आणि 27ला आहे. या मुलांसोबत त्यांचे प्रिन्सिपल डॉक्टर मनाली लोंडे, BMM डिपार्टमेंटचे HOD मिसेस रिचा चौधरी आणि संपूर्ण ॲडमिशन प्रक्रियेचे कोऑर्डिनेटर मिस्टर युगल शर्मा यांच्या सहकार्याने हे ॲडमिशन प्रक्रिया पार पडेल. नमस्कार. एस के सोमय्या महाविद्यालयाचा मीडिया थेक हा भाग खरंच खूप ॲक्टिव्ह आहे. स्तुत्य उपक्रम ते पूर्ण वर्षभर राबवत असतात. त्यांच्या उपक्रमांची सुरुवातच होते महाविद्यालयाच्या ज्या ॲडमिशन्स आहेत त्याच्याबद्दल पालक आणि सगळे विद्यार्थी जेव्हा ॲडमिशनसाठी चौकशी करायला येतात त्या दिवसापासूनच त्यांच्या उपक्रमांना सुरुवात होते. बऱ्याच वेळेला असं होतं की कॉलेजमध्ये कोणकोणते विविध अभ्यासक्रम शिकवले जातात, आमच्या इथे अनेक ॲड ऑन कोर्सेससुद्धा शिकवले जातात, तर याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती नसते आणि कुठेतरी आपला कल नक्की कोणत्या दिशेला पाहिजे किंवा आहे हे कुठे चॉईस करण्यात किंवा ते ठरवण्यात विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा खूप फायदा होतो. नेहमीच्या मुंबई विद्यापीठाच्या कोर्सेसबरोबरच ॲड ऑन कोर्सेस आमच्याकडे अनेक आहेत की स्किल डेव्हलपमेंट आहे, शिपिंग ट्रेडिंग आहे कॉमर्सच्या मुलांसाठी वगैरे, किंवा फायनान्स अँड अकाउंटिंगसाठी पण ट्रेडिंगमधले बँकिंगमधले कोर्सेस राबवले जातात. तर या ॲडिशनल कोर्सेसची माहितीसुद्धा मीडिया थेकचे विद्यार्थी त्यांना वेळोवेळी देत असतात. त्यामुळे जेव्हा महाविद्यालयात ॲडमिशन घ्यायची असते किंवा प्रवेश घ्यायचा असतो तेव्हा हा चॉईस करणं त्यांना कुठेतरी सोपं जातं. पालकांनाही याबद्दल माहिती दिली जाते मीडिया थेक तर्फेच. त्यामुळे विद्यार्थ्यांनीच विद्यार्थ्यांसाठी राबवलेला असा हा उपक्रम आमच्या महाविद्यालयात सुरू आहे. गेली अनेक वर्ष सुरू आहे, यावर्षी तो सुरू झालेला आहे. जूनमध्ये आमचं कॉलेज सुरू झालं 6 तारखेलाच, परंतु या सगळ्या उपक्रमांची सुरुवात आणि तयारी या मुलांनी 1 जूनपासूनच सुरू केली होती आणि त्यामुळे आज अनेक पालकांच्या शंका निरासन करण्यासाठी किंवा मुलांच्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी हे सर्व विद्यार्थी मीडिया थेकचे सज्ज झालेले आहेत आणि ते खूप चांगल्या उत्साहाने काम करत आहेत. या उपक्रमाबरोबरच CSR ही ॲक्टिव्हिटी आम्ही राबवत असतो मीडिया टेकतर्फे की संपूर्णपणे आपण समाजाचा सुद्धा एक देणं लागतो, तर ही कुठेतरी मनात भावना ठेवून हे विद्यार्थी आज कामाला लागलेले आहेत. या CSR ॲक्टिव्हिटीबरोबरच आमचं एक वार्षिक संमेलन असतं मीडिया थेकचं, त्यामध्ये मीडियाशी रिलेटेड वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आणि इंटरकॉलेजिएट कॉम्पिटिशन्स घेतल्या जातात आणि हीच मुलं संपूर्ण वर्षभर अतिशय उत्साहाने एकमेकांच्या साथीने आणि एक कम्प्लीट टीम म्हणून काम करत असतात आणि यासाठी याही वर्षी अशा सर्व ॲक्टिव्हिटीजसाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि नक्कीच त्यांना संपूर्ण महाविद्यालयाच्या ॲडमिनिस्ट्रेशनचा, प्रिन्सिपलचा, टीचर्सचा,
ज्या वेळेला त्यांना मार्गदर्शनाची गरज असते तेव्हा ते मिळत असतं. संपूर्ण सपोर्ट हा या मीडिया थेकला आहे, कारण विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी चालवलेले हे उपक्रम नक्कीच यशस्वी व्हावे हीच आमच्या सर्वांची भावना आहे. श्रेया जैन, रायगड मिरर.